महाराष्ट्र जिला परिषद नर्सेस संगठना की ओर से आज अधिवेशन के तीसरे दिन आंदोलन किया गया। माझं नाव कविता सचिन कोंद्रे, आरोग्य सेविका। मी अखिल नागपूर जिल्ह्याच्या नर्सेस संघटनेची सचिन या पदावर आहे आणि त्याचप्रमाणे अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाची मी महिला सदस्य सुद्धा आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना रजिस्ट्रेशन नंबर 3130 संलग्न महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ DNA 132 आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून कोरोना सारख्या अतिदक्षता काळामध्ये सुद्धा आम्ही आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आमच्या नर्सेस भगिनींनी सेवा केली आणि तरीही या शासनाने आमच्या आजपर्यंत कुठल्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत। त्यात बऱ्याच मागण्या आहेत, कामाचा जो वर्कलोड आहे तो तर आहेच आहे, परंतु तेवढ्याही याच्यात आमची जी नर्सेस भगिनी आहे ती अहोरात्र न कधी आपल्या कुटुंबाचा सुद्धा तिने कधी विचार न करता ती अहोरात्र काम करीत आहेत आणि शासनाची सेवा करीत आहेत, परंतु तरीही या शासनाला आजपर्यंत जाग आलेली नाही आणि त्यामुळे आमच्या सगळ्या भगिनी आज धरणे आंदोलनात उतरल्या आहेत। यात सगळ्यात प्रमुख मागणी आहे आमची की जे आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ट्रेनिंग सेंटर, जिल्हा परिषद इथे आमची आरोग्य सेविका आणि LHVची जी पदं होती ती पदं आमची गहाळ केली, ते पदं गहाळ केल्यामुळे आमच्या आरोग्य भगिनीवरती अतिशय कामाचा जो लोड आहे तो लोड वाढत आहे आणि वाढतच चाललेला आहे। त्यामुळे जी आमची पदं गेलेली आहेत ती पदं शासनाने पुनर्जीवित करावी ही आमची सगळ्यात मेन मागणी राहील। त्याचप्रमाणे जेव्हा आम्हाला पदोन्नती दिली जाते त्या पदोन्नतीमध्ये पुरुष मंडळी आणि आम्ही यामध्ये भेदभाव केला गेला असून आम्हाला केवळ 30% पदोन्नतीने जागा भरल्या गेल्या आणि तेव्हा आमची पुरुष आणि आमच्या ANM भगिनी किंवा LHV भगिनी यांची जी पदोन्नती आहे ती पदोन्नती आमची 50-50% ही बरोबरीने व्हावी ही आमची दुसरी मागणी राहील। त्याचप्रमाणे तिसरी मागणी आमची जी आहे की आम्हाला 5 दिवसाचा आठवडा हवा, कारण आमची जरी भगिनी आरोग्य सेवेत आहे 24/7 मध्ये आहे तरीही तिला तिचा परिवार आहे, तिचं स्वतःचं वैयक्तिक जीवन आहे आणि त्यासाठी शासनाने का होईना कुठली तरी आम्हाला तडजोड करून जर 2 दिवस सुटीचा नाही जरी दिला तरीही आमची अदलबदल सेवा करून किंवा जर आमच्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या सेवेचा दुसऱ्या कुठल्या भगिनीला ठेवून आळीपाळीने जरी आम्हाला सुटी दिली तरीही आम्हाला 5 दिवसाचा आठवडा। आंदोलन किती दिवस चालेल? सर आमचं बेमुदत आंदोलन आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही।